तुकाराम मुंडेची बदली रद्द झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंडेची बदली रद्द झाली. दादा मला सांगा, आज आपण आरोग्य मंत्र्यासोबत नेमकं आंदोलन केलं, कसं आंदोलन, काय मागणी तुमची? आपल्याला माहीत आहे का, गेल्या काही दिवसापूर्वी आदरणीय प्रशासकीय अधिकारी तुकारामजी मुंडे यांना आरोग्य खात्याच्या सचिवपदी जबाबदारी देण्यात आली होती, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र जनतेला असा विश्वास होता की आता आरोग्य खात्यात जी दुरावस्था झाली आहे, निर्माण झाली आहे, ती निश्चितच दूर होण्यासाठी या अशा खमक्या अधिकाराचा उपयोग होईल आणि याच्यातली अनास्था दूर होईल आणि हे प्रशासन रुळावर येईल. परंतु आपल्याला माहीत आहे की मागील काही महिन्यापूर्वी या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळघाट दौरा केला, तेव्हा तेथील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि त्या संदर्भात त्यांनी तेव्हा सुतावज केले होते की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ते त्या संदर्भात सरकारला जाब विचारणार होते. परंतु ह्या कामाच्या संदर्भात त्याचा आढावा घेण्यासाठी तुकाराम मुंडे साहेबांनी आपला एक दौरा मेळघाटमध्ये आयोजित केला होता, परंतु तो दौरा होण्याच्या पूर्वी, कारण त्याच्यात पूर्ण पोलखोल होणार होती, त्या पोलखोल होण्याच्या आधीच या सरकारने अशा चांगल्या अधिकाऱ्याचा बळी दिला, त्यांची पुन्हा बदली केली आणि त्याचा जो रोष आहे सामान्य जनतेमध्ये तो आम्ही या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांनी नेमकं तुम्हाला आता आश्वासन काय तुमची भेट झाली विचार करतो असं सांगितलं.